आज मोदीजींबद्दल, अमित भाईंबद्दल काय काय बरळले, काय काय बरळले. खरं म्हणजे मला कधी कधी यांना म्हणावं असं वाटत, कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू. अरे नरेंद्र मोदी उस व्यक्ति का नाम है जिसने इस भारत के ऊपर का कलंक बदल कर दिखाया और अयोध्या की भूमि पर प्रभु श्री राम का मंदिर बनाने का काम नरेंद्र मोदी जी ने करके दिखाया. जिस औरंगजेब ने काशी विश्वनाथ में भगवान विश्वनाथ के मंदिर को तोड़ने का पाप किया था, उस काशी विश्वनाथ के मंदिर को फिर से बनाने का काम नरेंद्र मोदी जी ने करके दिखाया. अरे राहुल गांधी की पार्टी ने इस कश्मीर के साथ जो छलावा किया था, जिस कश्मीर को 370 के माध्यम से भारत से तोड़ने का काम किया था, उस कश्मीर को भारत में फिर से विलीन करते हुए 370 हटाने वाले व्यक्ति को कहते हैं नरेंद्र मोदी. अरे तुम क्या मुकाबला करोगे मोदी जी का, तुम क्या मुकाबला करोगे अमित शाह का. टंके की चोट पर जो व्यक्ति कहता है अरे जान दे देंगे लेकिन कश्मीर टूटने ही नहीं देंगे, जे गरीब असतात त्यांना अमित शाह काय माहिती, जे घरात बसून राजकारण चालवतात त्यांना मोदी जी काय माहिती. अरे मोदी वो आदमी है ज्यांनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून या देशातल्या गरिबाला पहिल्यांदा त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क मिळवून देण्याचं काम या देशामध्ये मोदीजींनी केलं. आठवत असेल राहुल गांधीजींचे वडील राजीव गांधीजी म्हणायचे, मी 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे भ्रष्टाचारामध्ये खाल्ले जातात, 85 पैसे भ्रष्टाचारात खाल्ले जातात. अरे नरेंद्र मोदी उस व्यक्ति का नाम है ज्याने सांगितलं 1 रुपया पाठवेल तर पूरा 1 रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल. कोणाच्या बापाची हिम्मत नाही की त्यातनं 1 फुटकी कवडी कोणी खाईल, कोई दलाल नाही, कोई मध्यस्थ नाही, सरळ 1 रुपया दिल्लीहून निघाला की शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये तो बंदा 1 रुपया पाठवणाऱ्या माणसाचं नाव नरेंद्र मोदी आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदींशी तुम्ही मुकाबला करू शकत नाही.